नमस्कार, मी कृष्णा, जे एन के रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे। भारत सरकारची जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, त्याबद्दल मी डिस्कस करणार आहे। ज्यामध्ये काही दिवसापूर्वी एक जाहिरात आली आहे, ती जाहिरात म्हणजे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पुणे, तर त्या अंतर्गत जी प्रोजेक्ट आहे, जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट संदर्भामध्ये ती जाहिरात होती। तो प्रोजेक्ट म्हणजे पुण्यामधील आकुर्डी पेठ क्रमांक 12 या ठिकाणी आहे, तो साधारणतः स्पाइन रोडच्या प्रीमायसिसमध्ये आहे आणि तिथे जवळजवळ 4883 सदनिक त्याची ऑनलाईन लॉटरी पद्धतीने त्याची सोडत आहे। तर त्या संदर्भामध्ये त्याची डेट, म्हणजे ॲप्लिकेशन करण्याची डेट असेल किंवा त्याच्या सगळी जी प्रोसेस आहे किंवा तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या संदर्भामध्ये लिंक देखील मेन्शन केलेली आहे खाली। यामध्ये ती पात्रता जर आपण पाहिलं तर पात्रतेसाठी जो कोणी अप्लाय करणार आहे त्यांच्या नावाचं भारतामध्ये कुठेही पक्क घर नसलं पाहिजे। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय ते थोडक्यात सांगतो। या प्रकल्पामध्ये 12 ते 15 मीटरचे डांबरी रस्ते दिलेले आहेत, त्यामध्ये स्ट्रीट लाईट दिलेले आहेत, यासोबत ड्रेनेज आणि पाण्याची 24 तास व्यवस्था केलेली आहे, त्यामध्ये एक क्लब हाऊस दिलेला आहे, आणखी त्यामध्ये जवळजवळ 2 गार्डन्स मोठे मोठे दिलेले आहेत ज्यामध्ये चिल्ड्रन प्ले एरिया आहे। या व्यतिरिक्त हा जर प्रोजेक्ट आपण पाहिला जो सेक्टर नंबर 12 मध्ये आहे, तो म्हणजे स्पाइन रोड आणि टाटा मोटर्स जी कंपनी आहे त्या दरम्यान आहे, जिथे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र आहे। या व्यतिरिक्त हॉस्पिटल्स असतील, शाळा असेल, भाजी मंडई असेल, अशा विविध सुखसुविधा या हाकेच्या अंतरावर आहे। या व्यतिरिक्त साधारणतः 11 मजले इमारतीची कॅपॅसिटी, व्यतिरिक्त बेसिक सुखसुविधा सगळ्या तिथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तसं जर पाहिलं तर इथे जवळजवळ 9.43 हेक्टरमध्ये हा प्रोजेक्ट आहे, अशा पद्धतीने विविध प्रकारच्या सुविधा तिथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मार्केट प्राईसपेक्षा जवळजवळ 50% पर्यंत आपल्याला त्या सदनिकेच्या किमती अवेलेबल होणार आहेत। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँकेचं पासबुक, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत। त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती पण आपण फॉलो करू शकता। अशा पद्धतीने या योजनेसाठी अर्ज कसा करावा, त्यासाठी आर्थिक दुर्बल घटकासाठी अर्जाची जी किंमत आहे ती म्हणजे 500 रुपये आणि अनामत रक्कम 5000 रुपये, आणि अल्प उत्पन्न गटासाठी 1000 रुपये अर्जाची किंमत आहे आणि 10000 रुपये अनामत रक्कम भरायची आहे। तर ती अनामत रक्कम तुम्ही इंटरनेट बँकिंग, RTGS, NFT किंवा क्रेडिट कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड असेल किंवा कॅश देखील आपण करू शकतो। त्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये साधारणतः 23 ठिकाणी SDFC 23 शाखेमध्ये त्यांनी या सुविधा अवेलेबल करून दिलेल्या आहेत किंवा या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या व्यतिरिक्त ह्या 23 शाखेची जी लिस्ट आहे तर ती म्हणजे आपल्याला आकुर्डी प्राधिकरण ऑफिसला, तेथे आपल्याला हेल्प डेस्कवरती अवेलेबल आहे, तिथे देखील आपल्याला ती मिळू शकते। या व्यतिरिक्त हा अर्ज कसा करावा यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता। या व्यतिरिक्त विविध कॅटेगरीची जी लिस्ट आहे त्यासाठी माहिती पुस्तिकाची जी लिंक आहे ती देखील आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे, ती देखील आपण त्याच्यावर क्लिक करून आपण ती माहिती पूर्ण वाचून आपण तो फॉर्म भरू शकतो। अशा पद्धतीने या योजनेची माहिती आपल्यासमोर आपण दिलेली आहे। अशाच पद्धतीच्या विविध माहिती आपल्यासमोर घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि पुढच्या वेळेस मी कोणता व्हिडिओ किंवा कोणती माहिती द्यावी या संदर्भामध्ये कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा। धन्यवाद।